नमस्कार, मी सोनाली, मदर्स चॉईस रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुमच्या समोर एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे कॅरेमल क्रंच। पाहू शकता तुम्ही किती सुंदर हे आपलं होममेड कॅरेमल क्रंच तयार झालेलं आहे। ते हे कसं बनवायचं ते या रेसिपी मध्ये पाहणार आहोत। हे कॅरेमल क्रंच आपण बटरस्कॉच या केक मध्ये टाकतो, त्याचप्रमाणे बटरस्कॉच फ्लेवरची आईस्क्रीम असते यामध्ये सुद्धा टाकतो। या कॅरेमल क्रंचला बटरस्कॉच क्रंच असे देखील म्हणतात। चला तर मग कसे बनवायचे ते या रेसिपी मध्ये पाहूयात। चला तर मग कॅरेमल क्रंच कसं बनवायचं ते आता आपण पाहूयात। सर्वप्रथम मी इथे गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे। कढई आपली थोडीशी गरम झाली की यामध्ये मी एक कप साखर टाकून घेते। साखर टाकल्या की याला आपल्याला थोडस हलवत राहायचं आहे। बघू शकता तुम्ही साखर आपली हळूहळू ओलसर होत आहे। खूप सोपी रेसिपी आहे ही कॅरेमल क्रंच बनवण्याची। होममेड कॅरेमल क्रंच अगदी झटपट होतं आपलं। बघू शकता तुम्ही साखर ही आपली हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। एकसारखं याला हलवत राहायचं। पाहू शकता तुम्ही साखर ही विरघळायला सुरुवात झालेली आहे। याचा पाकही तयार होत आहे आणि तुम्ही बघू शकता याचा कलर, साखरेचा कलर चेंज झालेला आहे। पूर्णपणे साखर विरघळल असं याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचा आहे। पाहू शकता साखरी आपली पूर्णपणे विरघळलेली आहे। याचा पाक तयार झालेला आहे। कलर सुद्धा अगदी अप्रतिम आलेला आहे याला। या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा। गॅस बंद झालेला आहे आणि यामध्ये 2 चमचे आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। साजूक तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरचा देखील वापर करू शकता। हे तूप आपल्याला यामध्येच असं मेल्ट करून घ्यायचं। साखरेचा पाक गरम असल्यामुळे लगेचच हे साजूक तूप यामध्ये मेल्ट होतो। बघू शकता साजूक तूप मेल्ट झाल्यानंतर या आपल्या साखरेच्या पाकाला एक प्रकारची छान अशी शाईन आलेली आहे। बघू शकता तुम्ही। यानंतर मी इथे एका प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे आणि आता या तूप लावलेल्या प्लेटवरती हा आपण जे साखरेचा पाक बनवून घेतला होता हा साखरेचा पाक यावरती आपल्याला टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने साखरेचा पाक टाकून घेतला की डिश आपल्याला थोडीशी अशी हलवून घ्यायची। मी बदामाचे असे काप करून घेतलेले आहेत। हे बदामाचे काप यावरती आपल्याला असे टाकून घ्यायचे। काजूचे देखील मी काप करून घेतलेले आहेत। हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवं असल्यास टाका नाहीतर स्किप करा। हे काप टाकून झाल्यानंतर याला असं थोडस प्रेस करून घ्यायचं। हे मिश्रण आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी छान असं थंड करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता 15 ते 20 मिनिट मी हे कॅरेमल क्रंच छान असं थंड करून घेतलेलं आहे। प्लेट अशी केली की लगेचच याची अशा पापड्या निघतात। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। पाहू शकता तुम्ही असे छोटे छोटे तुकडे मी या प्लेटमध्ये करून घेतले। आता हे तुकडे मी एका कॅरी बॅगमध्ये टाकून घेते। जाडसर कॅरी बॅग घ्यायची आपल्याला आणि या कॅरी बॅगमध्ये हे तयार करून घेतलेले तुकडे आपल्याला टाकून घ्यायचे। हे जे छोटे छोटे तुकडे आपण बनवून घेतले होते हे कॅरी बॅगमध्ये टाकून घेतले आणि याला असं लाटण्याच्या मदतीने असं थोडस बारीक करून घ्यायचं आहे। आहे की नाही अगदी सोपी ही रेसिपी। तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच माझे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील असं सुद्धा करू शकता। पाहू शकता अशा पद्धतीने आपलं हे कॅरेमल क्रंच तयार आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच माझे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत नमस्कार।